कतारमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा सा अंतिम सामना रविवारी झाला कोल्हापूरच्या फुटबॉल शौकिनाने या सामन्याचा थरार अनुभवला अंतिम सामना पाहण्यासाठी कोल्हापुरातील अनेक चौकांमध्ये भले मोठे स्क्रीन लावण्यात आले होते या स्क्रीनसमोर कोल्हापूरचे शेकडो फुटबॉल प्रेमी श्वास रोखून सामना पाहत होते अत्यंत चुरशीनं झालेल्या अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा संघ विजयी झाला आणि कोल्हापूरच्या फुटबॉल शौकिनानी जणू दुसरी दिवाळी साजरी केली चौका चौकामध्ये हजारो युवक बेभानपणे नाचत होते रविवारी मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूरच्या फुटबॉल शौकीनांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा आनंद साजरा केला कोल्हापूरचं फुटबॉल प्रेम सर्वांनाच माहिती आहे विशेषत पेठेतील घराघरांमध्ये फुटबॉल म्हणजे जगण्याचा अविभाज्य घटक आहे त्यामुळंच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा कोल्हापुरातही ज्वर पसरला होता शहरात अनेक ठिकाणी विविध देशांच्या फुटबॉल खेळाडूंचे कटआउट उभारले होते रविवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना झाला रात्री आठ वाजता अर्जेंटिना आणि फ्रान्स या तुल्यबळ फुटबॉल संघांची लढत टीव्हीवर सुरू झाली पण तत्पूर्वीच कोल्हापुरातील अनेक चौकात भव्य स्क्रीन उभारण्यात आले होते काही ठिकाणी तर अस्सल कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रशियाच्या मेजवानीचं आयोजन केलं होतं काही मंगल कार्यालयात देखील विवाह समारंभासारखे कार्यक्रम सुरू असताना नातेवाईकांना सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या अंतिम सामन्यातील रोमांचक थरार अनुभवात गोल केल्यानंतर होणारा जल्लोष अभूतपूर्व असा होता अर्जेंटिनानं अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि कोल्हापूरची तरुणाई अक्षरशः बेभान झाली अनेक ठिकाणी फटाके फोडून तरुणांनी जल्लोष केला काही तरुणांनी आपल्या दुचाकी रस्त्यावर आणत सायलेन्सर काढून जोरदार घोषणाबाजी केली तर काही चौकात डीजेच्या तालावर तरुणाई बेभान होऊन नाचत होती मध्यरात्रीपर्यंत कोल्हापुरात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा जल्लोष सुरू होता अर्जेंटिना देश कुठे आहे हे अनेकांना माहीतही नसेल पण आपला आवडता खेळ आणि आवडत्या संघाचे समर्थक म्हणून कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींनी जल्लोष करत जगजेत्या फुटबॉल खेळाडूंना सलाम केला त्यातून कोल्हापूर खऱ्या अर्थानं फुटबॉल पंढरी असल्याचं सिद्ध झालंय